दारू पिऊन काय तर बडे पुरोगामी चर्चा. अरे पूर्वजांच्या नावानं वर्तमानावर थुंकायचे आणि त्याच थुंकीत ओट फिरवत त्यांनाच नालायक ही संवादी ठरवायचं आणि आपण पाप करत मोकळे फिरायचे. अभि या नाटकामध्ये जी चर्चा झाली माधवी आणि मकरंदमध्ये ती खरंच दारू न पिता होऊ शकली नसते तरी मला नाही सांगते. नाही अभि कारण स्वतःची विकृती स्वार्थ आणि चंगळवादी वृत्त हे सगळं झाकण्यासाठी त्यांच्या पुढे दारू शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. हे सगळं जे चाललंय ना हे ए, ए, गौरी गौरी मला ए, ए, मी काय म्हणतो त्या मकरांकडे तिला जायला नको. पण आपण का करतो त्या विषयावर व्हाय मुलीला नेक्स्ट बेस्टिंग वर टाइम ये बस रात गई बातमी त्या लेखकाला वाटलं त्याने लिहिलं आपण चुकून पाहिलं आणि फसलो बेटर फिनिश. हे बघ गौरी हे बघ त्याचा प्रश्न त्याची माहिती त्याचा बॉस त्याची माग त्याचा इन्क्रीमेंट त्याला मिळणार तो मंडली साला मजा मारणार आपल्याला काय मिळणार आहे. हे का चल सोड बाहेर जाऊयात आणि काहीतरी जेवण करून घेऊ. चल मला भूक नाही आहे गौरी. अगं मगाशी तूच म्हणालीस ना की नाटकात मनोरंजन असायला हवं म्हणून. ऑफकोर्स हे बघ उद्या ना आपण एका लग्नाची गोष्ट बघू दामले साहेबांचं. पण आता मूड खराब कर म्हणतोस प्लीज प्लीज गौरी गौरी. तिच्या पायांच्या भेगात माझ अजिंठा वेरूळ. राम राम राहून आपल्या पायांच्या भेगांना पाहून कवीला इतकं सुंदर सुचत ते कल्पना किती सुंदर आणि पवित्र आहे ना खरच. पण अभि आई इतकी महान असते का रे. म्हणजे काय गो अगं एकदा एखादी स्त्री आई झाली ना किंवा तुकडाची काहीच नसते ना कुणाची बायको ना कुणाची बहिणी ना कुणाची ती ती असते फक्त आई आपल्या बाळाची वंश मदर अंग्रेज म्हणजे ती माधवी जर का आई असती तर तिचं हे असं जाणं तितकंच खटकलं नसतं ना. अगं गौरी पुन्हा तेच. अरे अरे पण म्हणजे ती आई असती तर तिचं असं जाणं खटकायला नाही पाहिजे ना. हो पण त्याचा प्रश्न आहे ना. तू बरोबर आहे म्हणजे ती आई असो पण असो एक बाई आहे म्हणून तिचं हे असं जाणं खटकतच म्हणजे माधवी. अरे बापरे किती किती विषय विचार करणार असते विषयावर. अगं तो प्रॉब्लेम त्याचा आपला काय प्रॉब्लेम आहे. अरे पण आपल्याला आवडलं नाही ना ते नाटक. आपल्याला नाही आवडलं पण तिने तिला जायला नको पण ती गेली. नाही त्याने तिला घालवलेली आहे. राणी प्रश्न त्यांचा उत्तर त्यांचं आपण कोण. अभि मला एकदा सांग की तुला ते नाटकाचा शेवट खटकला की नाही. एकदा तरी काही क्षणापुरता तरी. हो खटकला म्हणजे त्यानं तिला अडवायला हवी होती ना. हो पण ती गेली ग. नाही रे त्याने तिला घालवली. परत परत तेच तेच घालवली अगं त्याला गेली ती त्याला वाटलं ती गेली. अभि पण असं नको व्हायला पाहिजे होत म्हणजे तो मकरंद तो तिला तिच्याकडे पाठवतो त्या बॉसकडे पाठवतो हे किती चुकीचं आहे. अरे पुन्हा पुन्हा तेच. अरे हजारदा सांगितलंय की नाटक काय सत्य नाही.
पण असेल हे खरं तर तो आपला नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण त्याने तिला बॉसकडे पाठवलं काय आणि फोन करून भरून घेतलं काय, आपल्याला काय फरक पडणार आहे. शिट, कुठून ते नाटक पाहिलं. अगं अगं एवढं होतं का तिकीट बुक करताना विचारायचं ना, तिकीट तू बुक केली होतीस ना. आता मला काय माहिती होतं का की या नाटकात हे असलं काही. आता कळलं ना, झालं ना समाधान. अगं नाटक असते किती म्हणून मनावर घ्यायचं, पटलं तर घ्यायचं नाही तर द्यायचं सोडून. आणि मराठी नाटक इतकं सिरियसली घेण्याची गोष्टच नाही म्हणे. अगं तसं जर असतो ना तर गडकऱ्यांच्या एकाच पाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र दारूमुक्त झाला असता. पण झालं मात्र उलटच, तळीरामांची संख्या वाढली आणि हजारो सिंधूंच्या संसाराची सुद्धा करणीच वाट लावली. शेट, सगळं मूड खराब. हे बघ उद्या सकाळी 7 शिफ्ट आहे, झोपताना 5:30 गजर लाव. आणि हो, काही पुण्यकर्म विचार असाल तर उठ. नाही, लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून म्हटलं. सॉरी सॉरी म्हटलं ना. अभी प्लीज सॉरी म्हटलं ना. प्लीज प्लीज आपण बसूया, प्लीज नंतर झोपूया. प्लीज सॉरी. अगं गौरी, तुला एक गोष्ट सांगायची राहिली का. काय रे? तो दीपाडेकर पण आला होता नाटकाला. हो म्हणजे मी पाहिलं, म्हणजे दिसलं मला तो थिएटरच्या बाहेर पडताना. पाहिजे मी गौरी, ते माझ्या कामाचं कुठवर आलं. आय मीन तुझा फॉलोअप चालू आहे ना. होय बाबा होईल, म्हणजे झाल्यावर सांगेलच ना. अगं काय आहे की ते रेनबो वाल्यांचं कंट्रोल माहिती आहे रे मला, पण ते जाऊ दे. मी काय म्हणते. अगं जाऊ दे म्हणते काय गौरी. अगं अरे मी जाऊ दे म्हटलं ना. हे बघ आपण करतोच ना प्रयत्न, झटतोच आहोत ना. दोन वय होईल सगळं व्यवस्थित. पण मी काय म्हणते अभि, समजा इतके प्रयत्न करून माझ्याकडून तुझं काम नाही झालं तर. अगं मी समजाच म्हटले रे, तर तू काय करशील. मी आणखी प्रयत्न. आणि तरीही नाही झालं तर काय. नाही गौरी, त्या त्यावेळी ती ती गोष्ट नाही मिळाली ना तर कॉन्फिडन्स लूज होतो. पण त्याची या क्षणी तितकी आवश्यकता आहे. हे नक्की, हे खूप फरक पडतो सगळ्याच बाबतीत. असं किती फरक पडतो. 100% फरक पडू शकतो. इमान माझा स्वतःच बॅनर. आलं लक्षात. अभि मी काय म्हणते, समजा तू त्या मकरांच्या जागी असतास तर. ओ गॉड, पुन्हा तेच. अरे अरे उभाडवा चिरला असता त्या मंडलिकला, भर चौकात नागड करून फटके दिले असते फडव्याला. त्याच्या सकट त्याचं ऑफिस पेटवून दिलं असतं. त्या मकरांसारखा पुळसट वाटलं की काय तुला. जीप छाटली असती, डोळे बाहेर काढले असते सालेचे. हा आता करतो कलेच्या क्षेत्रात काम, पण अजून भाईगिरी सोडली नाही आपण. तुला माहिती आहे गौरी, एकदा आपला भेटा सटकला की सटकला. हेच सुनावलं मी त्याला, असंच ठणकावलं मी त्याला. मी म्हणाले कोण समजतो तू स्वतःला, मी तुला काय असली तसली बाई वाटलं की काय. तोंडावर बोलले रे बंगला, तुला लाज कशी वाटत नाही. तुझ्या मुलीच्या व्हायची ना रे. मी खूप बोलले त्याला. नाही ते बोलले. मी म्हणाले माझा नवरा स्ट्रॉंग आहे, डॅशिंग आहे. तो तुला गौरी कुणाबद्दल बोलतेस तू, सारा कुणाबद्दल बोलतेस. तो माझा बॉस निपाणीकर. पण मी त्याला त्याने ते फॉर्मचं
कोटेशन पास करण्यासाठी आलं ना तेव्हा तेव्हा मला अशीच ऑफर पण मी ठणकावून सांगितलं त्याला. मी असंच म्हणाले की कोण समजतो तू स्वतःला. अरे अरे माझा थोडा स्ट्रॉंग आहे, डॅशिंग आहे, तो तुला फोडून काढेल तुझी चामडी. मी नाही नाही ते बोलले मी त्याला. अजून अजून काय म्हणालीस त्याला? अजून अजून काय म्हणालीस त्याला? कुठे काय म्हणजे मी म्हणाले मी खूप पडले त्याच्याशी, खूप पडले, अति खूप आढवा घेतला त्याला. केबिन मधलं बाहेर पडलं, तो जंगावर धावून गेले मी त्याच्या. पेपर वेटच्या टेबलावरची काचच फोडली, माझी तर तारच चटली होती. अरे अरे दुसऱ्याच्या बायका म्हणजे काय रस्त्यावर पडलेल्या वाटतात ती काय घेणारा? आणि आणि अशी घाणेरडी डिमांड ती डायरेक्ट कशी काय करू शकतात माणसं? मी खूप बोलले त्याला. नाही नाही ते बोलले मी त्याला. मी बचावून सांगितलं त्याला. आणि आणि केबिनच्या बाहेर पडलीस? नाही म्हणजे काय म्हणजे मी केबिन बाहेर पडणार तोच त्यानं मला थांबवलं आणि म्हणाल वायदवे मिसेस शहाणे मी तुम्हाला एक विनंती करू शकतो का? मी करा म्हणाले. काय करा? विनंती. कोणती कोणती विनंती करू? म्हणाला सांग. जाऊ दे नको. सांग सांग कोणती विनंती केली? आराम करा रे. नको तुला तुला त्रास होईल. रे त्रास होणार नाही. मला सांग सांग कोणती विनंती केली? आराम करत आहे. अरे सोनू तुला त्रास होईल रे. अरे सोन्या गेला गदड्याच्या गाठी. इथं सगळं ऐकून घेतलं ना मी. केला का त्रास? झाला का त्रास? मग तू तू आता डोकं कशाला फिरवतेस बाई? सांग कसली कसली विनंती केली? हरम फोडणे. सांग सांग पटकन. असा लांब नको. आता बोल आता बोल आता बोल पण न अडखळता बोल. बोल बोल. माझा विरोध नाहीये पण मॅडम तुमचा नवरा जर इतकाच ॲरोगंट, अविचारी, सटकू, संतापी असेल तर त्याला एकदा चाहूल नाटक दाखवा. मीच तुला ठरवून ठरवून नाटकाला घेऊन गेले. आणि त्याची विनंती पण मान्य केली असंच ना? नाही म्हणजे हवी हे बघ मी 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 खरं सांगते. अरे हे बघ हे बघ तसं काही नाही आहे. तुला तुला माझी शपथ, माझ्या प्रेमाची शपथ, आपल्या प्रेमाची शपथ. अभि प्लीज तू असा वॉलेट होऊ नको ना प्लीज. अभि प्लीज. लेखक म्हणतो ना तेच खरं. म्हणजे एखाद्याला चैन करायची असेल ना तर त्याने दुसऱ्याची गरज भागवावीच लागते. ही कसली गरज? अरे हे आत्ता आपल्याला वाटतंय रे. म्हणजे आपण त्या स्टेजला अजून गेलो नाही म्हणून कदाचित. पण त्याच्यासाठी ही गरज नसेल कशावरून? आणि गरज असेल असं जर गृहित धरलं तर गरजेसाठी गरज कोणती? किती सोपा व्यवहार आहे ना. अभि आपण एक काम करूया का? आपण ना या विषयावर चर्चा करूया आणि मगच काही तो निर्णय घेऊया. आणि मला चर्चाच करायची नसेल तर? प्रश्नच पेटला. प्रश्न आता सुरू झाले. मग करूया ना चर्चा. उत्तर सापडेल का नाही? म्हणजे हे बघा, कोणतंही नशापाणी न करता अगदी शुद्धी
कोणावरही दोष असं वाटी वळताना गुणगुणणाऱ्या आजीला कोणताच कम्युनिस्ट नातू तिच्या त्या कृतीतला विरोधाभास आपण देत नाही. पतीसाठी सती गेलेल्या रूपनगरनं आपल्याला 14 शतकात नेलं हे ऊर बढवून सांगणारा समाजवादी आणि 10 घटस्फोट 11 लग्न करून एलिझाबेथ टेलरनं आपल्याला किती शतक पुढं नेलंय याचं उत्तर का देत नाही. गोंधळ गोंधळ सगळ्याच गोंधळ म्हणजे साडीची शरम वाटते बिकनी कायद्यात बसत नाही नागडं राहण्याची लाज वाटते मग बिकनी अपरिहार्य तरीही त्रागा कशासाठी. अरे स्लो लोकल प्रत्येक स्टेशनला थांबते म्हणून राग म्हणून फास्ट ट्रेन तीही प्रत्येक सिग्नलला थांबते म्हणून संताप का होतो. मोरोपंतांची आर्या गावातच नाही बापट बोरकर सगळ्यांची बोलगाडी नाधोंच्या पळसकिड्यात मन रमतच नाही ढसाळ काही रुचतच नाही ग्रेस काही डोक्यात शिरतच नाही मग खोपडी सटकतेच ना. अरे या मेंदू वजा कवटीला त्रास होतोच ना. शून्याचा शोध आपण लावला आणि गणित चुकत गेली आपलीच त्रास होणारच ना. हे बघ कवी हे सगळं असंच चालणार रे आणि तसा आपण विचार केला तर आपली नाती पण तशी दिखाऊच रे. प्रेम प्रचंड पण उम्हाळा अजिबात नाही. अधपतनाच्या प्रत्येक पावलागडी आपण हे असे उघडे नागरे पण चाला त्यातही सातत्य नाही. अरे मूर्खानो निधन नागरेपणा तरी सातत्य असू दे ना. आणि हे सगळं करण्या इतपत मॅच्युरिटी ती तर दूर दूरपर्यंत कुठेच नाही म्हणजे सगळाच बॅलन्स गेलाय आपण सारेच ना. त्या डोंबाऱ्याच्या तोऱ्यावरून चालणाऱ्या पोरांसारखे हाताने तोल सांभाळण्याची पुरोगामी परिपक्वता नाही आणि परंपरेची काठी हातात घ्यायला लाज वाटते. पर्यायानं आपण धोबाणावर आपटणारच ना. गौरी 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 प्लीज स्टॉप दिस प्लीज. का तुला त्रास होतोय त्यांनी करायची मला चर्चा. का चर्चा तर करावी लागणारच ना. म्हणजे आपण तसा निर्णय घेतलाय की चर्चा करूनच आपण काय तो योग्य निर्णय घ्यायचा म्हणून गोंधळ उडण्याची. गोंधळ आपला उडणारच. हे बघ आपण ना फक्त एज्युकेटेड आहोत रे मॅच्युअर्ड नाही आहोत आणि कोणतीही मॅच्युरिटी ही पुस्तकी शिक्षणातूनच येते असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. कोणत्याही विद्यापीठात कधीच सांगितलं नव्हतं नाहीतर अगदी व्यासांपासून वाल्मिकींपर्यंत संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी तुकाराम महाराजांपर्यंत संत मीराबाईंपासून ते बहिणाबाईंपर्यंत ज्ञानाची गंगोत्री कोणत्याच विद्यापीठात कधीच नव्हती. पण तरीसुद्धा ते प्रगल्भ होतेच ना. हे कसं काय प्रश्न असा आहे की ते इतके प्रगल्भ कसे काय झाले त्यांचं जीवन इतकं समृद्ध कसं काय बनलं. हे विले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान
होय या निर्मळ जगण्यातूनच त्यांचं हे आयुष्य असं बनलं नसेल का रे? अरे आपण कधी असं जगणार रे? म्हणजे आपण हा प्रयत्न का करत नाही? म्हणजे सध्या आपल्याला त्याची गरज वाटत नाही म्हणून की आपल्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून की आपला आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय म्हणून की काळ बदललाय म्हणून काळ बदललाय किती सहज म्हणतो रे आपण काळ बदललाय की आपण भरकटलोय आपण दोघी झगडा झगडा जगणं तसं कठीण नसतंच कधी रे म्हणजे नव्हतंच कधी अरे पोटाची खळगी भरायला असे लागतात तरी किती खास पोटाची भूक लागतात फक्त चार घास आणि हाव मात्र 40 खाण्याची मनाची भूक लागतात प्रेमाचे 4 शब्द पण हाव मात्र 4000 स्पर्शाची वाजण्याची भूक तेही 4 घटकेचीच पण हाव मात्र अनंतापर्यंतची हे असे 4040 झाले आणि आपलं जगणं चौपट झालं रे एक अदृश्य संकल्पना कॉल्ड मग या अदृश्य संकल्पनेला पुढे करून आपण काय करतोय फक्त व्यवहार करण्यास मन आणि भावना यापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा झालाय रे चला पानं वाटते जेवून घेऊया मला भूक नाही आहे अरे असं उपाशी पोटी झोपू नाही अरे वाईट वाईट स्वप्न पडतात मी पानं वाटते या मेंदू दाबाच्या लिबलिबीत अवयवात खूप चिकट जगायचं तरी नेमकं कशासाठी स्वतःसाठी जगायचं की स्वतःची काळजी करायची की ही लाज होते की नाती दाबायची काही म्हणतात काही ठरवत ते मी भगी खतरायच्या लशीच अवस्थेत परिपूर्ण मग संस्कारांचे मात्र चांगल्याचे विवेकाचा तो त्यांचा चांगलं वाईट नीती अनिती ठरवायचं पुढे आणि कसं जगण्यासाठीच्या सगळ्याच मोबिलिटीचं हायब्रिडायझेशन झालं पाऊल कसंही पडो पुढे मागे वाकडं तिकडं उलट सुलट धावणं काही थांब प्रश्न बॅलन्स नाहीच प्रश्न आहे तो पेशन्स येस कंट्रोल पेशन्स मुळात देव अस्तित्वातच नाही असं म्हणण्याचं धाडस होत नाही म्हणून असेल तर तो माणसातच असं म्हणत ते सिद्धिविनायकाचं मार्केटिंग करणारे आपण त्या दर्शनाच्या लाईनीत तसं तास ताटकट उभे राहतो तेव्हा कुठून येतो हा पेशन्स मग श्रेष्ठ तो धर्म की विज्ञान जे धर्म बालवाय विज्ञानच ग्रेट पण सला त्यातही प्रोबॅबिलिटी आहेच आणि आकाशात तर धर्माला मांडणाऱ्या शास्त्रज्ञांची पण संख्या अरे मग पूर्णत्व आहे तरी कशात वदनी कबळ श्रीहरीचे
सहज हवन होते नाम हे ताजे जीवन अन्न हे पूर्ण ब्रह्मा उदर भरण नोहे जाणिये यज्ञ कर्म चला उदर भरणाला चला अन्न हे पूर्ण ब्रह्म भूक हेच अंतिम सत्य चला उदर भरणाला चला. तुला सांगितलं ना की मला भूक नाही म्हणून. ओके ऍज यू विश. पण उरटच कशाला. ठीक आहे मी काय म्हणतो गौरी. अरे प्लीज मी तर जेवताना तरी एक मिनिट. पण त्यांच्यात 200 चपात्या नाकारण्याची हिम्मत असते ताकद असते आणि तीच ताकद आपल्यात नसते. अवि हा नाकारण्याचा अधिकार ही हिम्मत आपल्यात कधी नाही येणार का आपण असेच. उद्यापासून तू ऑफिसला जायचं नाहीस. उद्यापासून तू ऑफिसला जायचं नाहीस. ओके ऍज यू विश. पण किती दिवसांसाठी कवी. मला माहितीये तुला त्रास होतोय विनाकारण माझ्यामुळे. पण मला एक सांगायचं होतं तुला. म्हणजे ऐक ना कवी त्या दिवशी अवी कसं सांगू तुला. अगदी हे बघ आपण ना त्या दिवशी ठरवलं होतं की आपण अगदी हे बघ असं रागवून बघू नकोस आणि तू असं का करतोयस असं का वागतोयस तू. अगदी अगदी तू असं नको ना वागूस. हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे तुला सांगितलंय तुला. मी तुला म्हणजे खूप भीती वाटायला लागलेली हे बघ ना मला माहिती आहे. पण माझं प्रेम खूप आंतरिक आहे निश्चिम आहे तो प्रामाणिक आहे. आता दुसरे प्रेमाचे दाखले देणार आहे की पुढे बोलणार आहेस काही. अरे पण म्हणजे तू शंका देतेस का माझ्या प्रेमावर. नाही तर काय. अरे काय म्हणते की त्या दिवशी ना तू आव आणतेस प्रेमाचा. नाही रे. अरे हे बघ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हवी आणि खरंच प्रेम आहे. आणि त्या दिवशी मी म्हणजे तो रत्नाकर भेटला मला वाटलंच होत की उडून तडून तर होईना पण तू रत्नाकरचा विषय काढला. नाही मी अरे मी तुला मी स्वतःहून सांगते की तुला रत्नाकर भेटला होता. पण तसं काहीच आम्ही फक्त चांगले मित्र आहोत रे. मग तुझं असं निश्चित मांत्रिक वगैरे वगैरे म्हणजे तू शंका घेतोस माझ्या प्रेमावर. अरे ते माझं पहिलं प्रेम होत. मला सांग तू अजूनही रत्नाकर तुला भेटतो की नाही. नाही अरे म्हणजे नाही रे. पण कधीतरी भेटायला आणि बोलायला काय हरकत आहे. आपली ओळख होणार पण म्हणजे आपला प्रेम प्रकार सुरू होण्यापूर्वी तो रत्नाकर तुझ्या आयुष्यात आला होता. ते माझं पहिलं प्रेम होत रे. अजूनही आहे असं तुला वाटतंय रे. महिन्यातून किमान 5-7 वेळ तुझ्या भेटी कट होत नाही. तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला गिफ्ट आणि ग्रीटिंग देत नाही. तुला साधा ताप जरी आला तरी तुला तो फोन करून चौकशी करत नाही. अरे पण तू जेव्हा आजारी पडतोस तेव्हा तुझी पण चौकशी करतोस का रे तो. पण माझ्यापेक्षा तुझीच काळजी जास्त आहे. अरे तुझी चांगली मैत्रीण आहे. कसला मित्र. खाल माणे आणि पातळ थोडी सांग. भेटला की पहिला प्रश्न गौरी कशी आहे. अरे समोर मी उभा आहे मला विचार ना मी कसा आहे तो. अरे ते ओघाणी आलंच तेव्हा. पण रत्नाकर अतिशय स्वच्छ मनाचा निर्मळ माणूस आहे. अगदी अंतर बाह्य निर्मळ आणि नाकासमोर चालणाऱ्याच्या रांगेत कायम पाप घेऊ आणि
आणि त्याचा हाच पाप गुरुकाला पटायचा नाही आणि त्याचं बदलणं शक्य नव्हतं म्हणून मीच मार्ग बदललाय. मग आता कशाला भेटतेस त्याला? अरे पण कधीतरी भेटल आणि बोलायला काय हरकत आहे. अरे फक्त मला वाटलंच आणि आणि तुझ्या आग्रहाखातर त्यानं माझ्यासाठी त्या त्या विपाणी करते शब्द नका तेव्हा. म्हणून काय झालं? हा ओके मान्य म्हणजे कम टू द पॉइंट. म्हणजे तुला असं म्हणायचंय की रत्नाकरची मैत्रीचे संबंध ठेवलेले त्याला भेटलेलं बोललेलं तुला अजिबात आवडत नाही. जगातील कुठल्याही नवऱ्याला ते रुसणार नाहीत. मान्य मान्य मग मला सांग माझ्या आय मीन आमच्या फर्मकडून तुझ्या कंपनीला जी काही प्रोजेक्ट मिळाली ती ती सगळी माझ्यामुळेच ना. अर्थात अर्थात ती कमी बजेटची होती मान्य पण तुझ्याच आग्रहावरून मी हे सारं केलं ना. अरे मला पटत नसताना सुद्धा त्या निपाणीकरला बरं वाटावं म्हणून नटून तटून साड्या नेसून मी त्याच्यासोबत पार्टीला जायचेच ना. कोणाच्या आग्रहाखातर? तुझ्याच ना. हा अरे अरे प्रत्येक वेळा म्हणजे बघ ना तू तुझ्या फर्मचा मी कोटेशन आणून पास करून द्यायचे म्हणून म्हणून तुझा बॉस तुला इन्क्रीमेंट द्यायचा आणि आणि माझ्या कंपनीला मी कमिशन विश्वासाने आणून द्यायची म्हणून म्हणून माझा बॉस मला भारीच्या भारी साड्या दागिने घड्याळ भारीच्या भारी गिफ्ट आणून द्यायचा. हे सगळं मला आवडत होतं असं नाही पण पण हे सगळं जेव्हा मी तुला सांगितलं तेव्हा तू काय म्हणायचास? हा जेव्हा तो निपाणीकर मला सारखं प्रीटी उमर म्हणायचा तेव्हा तू काय म्हणाला होतास? प्रीतीला प्रीती नाही म्हणायचं तर काही झेंडा म्हणायचं म्हणून. हा आणि आणि हे सगळं मी तुझ्या सांगण्यावरून केलं म्हणजे कमिशनचे पैसे ती आणून द्यायचे तर एका अर्थाने मी दलालच ना. आणि आपली स्वप्न तर त्याहून मोठी. अरे अरे प्रत्येक वेळेस आपण तडजोडच करत आलोय रे. म्हणजे तुझ्या कंपनीसाठी जे काही तू करायचास त्यासाठी तुला बॉस इन्क्रीमेंट द्यायचाच पण मी पण कमिशन आणून द्यायचे पण का करायचे मी सारं का करायचे? कारण मुळातच जर तुझ्या फर्मला काम नाही म्हणजे तुला काम नाही म्हणजे पैसा नाही म्हणजे सगळंच गोंधळ. सोसायटीचं कर्ज त्याचा हप्ता टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर त्याचा हप्ता मोटरसायकल त्याचा पण हप्ता. अरे मग पैसा आणायचा कसा आणि कुठून? तुझ्यासाठी मी प्रत्येक वेळा अशी वागले आणि आणि जगणं असंच असतं रे. तुझ्यासाठी मी केलेलं कर्ज आणि आणि मला सुखात ठेवण्यासाठी तू केलेल्या अनंत अप्रिय गोष्टी या साऱ्यांचा विषय वाटायला बसतो तर एकमेकांच्या खुशीत त्याचा अख्खा माता येईपर्यंत असं ते कधी म्हणजे आपण सारेच त्या मंडलिक सारखे रे. आपली मेंटॅलिटी पण त्या माधवी आणि मकरंद सारखी. माधवी मकरंद तू आणि मी आपण सारेच त्या एका म चे फुकेले म मीन्स मनी मीन्स मोर ॲम्बिशियस मीन्स मेनी मेनी थिंग्स मीन्स मोर मनी. काही नाही रे, माझी नाण्याची आठवण झाली.
पाठोपाठ घरात लक्ष्मी यावी म्हणून म्हणून माई नारांनी नवस केला होता मळे। देव पावला आणि आमचा जन्म झाला। मीच ती लक्ष्मी शेणेपण म्हणून लाडकी, नवसाची मोर म्हणून लाडकी आणि एकुलती एक म्हणून नानांची जरा जास्तच लाडकी। कधी कुणी मला मारलेलं मला बोललेलं त्यांना अजिबात खपायचं नाही। कधी घरी गाडी वेळी अवेळी मी जे काही मागायचे जे काही हवंय ते लगेच मला आणून द्यायचे। जरा जरी माझ्या मनाच्या विरुद्ध झालं ना तरी मी आकण तांडव करायचे, घर डोक्यावर घ्यायचे। माईला हे कधीच पटायचं नाही। माई फेकसायची, म्हणायची एवढी मोठी घोडी झाली आहे पण वागायचं कसं याची अक्कल नाही। तेव्हा नाना तिच्यावर ओरडायचे कारण नानांसमोर माईचं काहीच चालत नसे। माई अगदी तणखण करत निघून जायची आणि मी खळखळून असायचे, माईने केलेला खाऊ असो किंवा नानांनी आणलेली कोणतीही वस्तू असो सगळ्यात मोठा वाटा माझाच असायचा। आज सकाळी ना मिसेस गोखले आल्या होत्या पेश करायला आणि त्यांच्यासोबत त्यांचा आठवीत शिकणारा मुलगा होता प्रसाद। त्याच्या हातातील ओकेकडे पाहून मी अगदी सहज हसले। तेव्हा तो म्हणाला, काकू तुम्ही नेहमी अशाच कधी हसत, हसताना तुम्ही किती छान दिसता। दुसऱ्याच क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं। मी स्वतःला कसं तरी सावरलं पण नंतर खूप रडले रे। सुसंवाद नव्हता की काय, आणि मग सुसंवाद असलात तर मग असे
असे आपण विसंवादिक का आणि अरे आपल्या पोटी हे जन्माला येणार आहे त्या पेढीचं काय ती पण आपल्या सारखीच अशी म्हणजे थोडी अरे उद्या उद्या आपल्या पोटी एखाद्या मादीने जन्म घेतला आणि आणि ती अजी आपल्या संस्काराने वाढली तर तिला साठी दिलेलं चॉकलेट आणि आणि चैनीसाठी दिलेलं चप्पल यातला फरक कळणार कसा थोडी फरक पापीसाठी जे चॉकलेटचं आमिष दाखवतात ना ते माणसंच सारी घाणेरडी असतात मला मला त्यांची एकच चीड येते रे म्हणजे सगळ्या सगळ्या अनैतिकतेची सुरुवात इथूनच होत नसेल कशावर चॉकलेट हां आणि चैनीसाठी दिलेलं चुंबन फरक कळणार कसा कवी कवी आताशी मला कुठे ते नाटक तळायला लागले तसं पाहायला गेलं तर त्या त्या नाटकात विशेष असं काहीच नव्हतं रे म्हणजे बघ ना हा सोकॉल्ड व्यभिचार अनैतिकता शरीराची सौदेबाजी हे हे अगदी आधी काळापासून सुरूच आहे फक्त त्या लेखकाला शब्द गमसले आणि तो व्यक्त झाला पण शेवटी त्यानं सुद्धा त्याचं व्यावसायिक नाटक केलंच ना म्हणजे शेवटी व्यवहारच करेक्ट पण जेव्हा लिहिणार काय तर 5,067 रुपयाच्या नाममात्र इन्क्रीमेंट साठी बायकोने बॉलची शैय्या सोबत करावी की करू नये यासाठी 2 तासांची जोपात होती मग माझ्या 55,66,430 रुपयाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी आपण कितीदा झोपाची कर करायची आणि आणि कशासाठी काय म्हणजे तू आय एम सॉरी पण मला मागे नाही पडायचं हो मला मागे नाही पडायचं कधी मी तुला प्रॉमिस देतो आपल्या कुठे जन्मा येणाऱ्या पिढीवर आपण लहानपणापासूनच करू म्हणजे मी करेन त्या पिढीच्या कानात कानात मी कोर करून सांगे की अरे बाळांनो आपण शब्दाने नाही तर त्याच्या अर्थाने फसवलं म्हणून आमचा गोंधळ उडाला पण तुमचा होऊ देऊ नका लिसन माय चाइल्ड देर इज नो एनी डिफरन्स बिटवीन घरच आणि चाइल्ड यस फायनल इक्वेशन घरात जे चिकवेल तो चाइल्ड शब्द वेगळे विचार वेगळे पण अर्थ मात्र एकच माझी नशा उतरली पण तू मात्र तसाच बेधुंद एवढं सगळं झालं पण अजूनही तू शुद्धीवर येत नाहीयेस रत्नाकरला हे सांगितलं ना तेव्हा तो सुरुवातीला भडकला आणि सरळ त्या निपाणीकरला जाब विचारायला गेला प्रामाणिक माणसाला सगळेच घाबरतात तसा निपाणीकर भीतराच तो भडाभड ओकला त्याला सगळं सांगितलं आता माझा निर्णय झालाय तू आलास तर सोबत नाही तर तुझ्याशिवाय कवी ए गौरी असं बोलू नकोस असं बोलू नकोस हो मी चुकलो चालो सुरुवातीकडून सगळा प्रवास भरकटलेला अंधार वाटेल लहानपणी शाळेत असताना बाई जेव्हा त्या
ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट सांगायची ना, तेव्हा तेव्हा मी सूच काम वर्गातून पळून जायचो. मला ती गोष्ट कधी पटलीच नाही. माझं असं ठाम मत होत की की ससा आणि कासवाची शर्यतच होऊ शकत नाही. आणि झालीच तर ससा जिंकणार. कारण कारण कासव कासव असतो, ससा ससा असतो, तो कासवापेक्षा जास्त स्पीडने धावणारच. मग तो हरतोच कसा? की त्या कासवाला मारून मुटकून विजय करण्यासाठीच कुणीतरी ही गोष्ट रचलेली. पण नाही गोष्ट रचलेली नाही. गोष्ट रचलेली नाही. हे सगळंच मिळवण्याच्या नशेत कधी डोळ्यावर झापणारी. आणि सगळं संपलं एका क्षणात. कोण पुढे गेलं, कोण मागे गेलं मला माहिती नाही. पण मी मात्र सपशेल पराभूत झालो. हा ससा मात्र सपशेल पराभूत झाला. हा ससा मात्र सपशेल पराभूत झाला. थँक्स कवी, तू छान स्वच्छ झालेस. सगळेच भ्रम दूर झाले. खरं सांग, आता या पोटाचा इतकासा बिल वाढणार नाही. अगदी पॉईंट मिलीमीटर 0.2 मिलीमीटर इतका. तर आपण डायटिंग करू चालेल. जे लोक जैन करतात ते सगळेच अपवित्र मार्गाने पैसा कमवतात असे ठामपणे सांगू शकत नसलो तरी जैनीसाठी अतिरिक्त पैसा लागतो ते मान्य करायला काय हरकत आहे? वाईटाचं वाईटच होत, चांगल्याचं चांगलंच होत. मग चांगलं करू, चांगल्याचीच अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे? काळ बदललाय. या एका स्वभावीवर चारित्र्य आणि नीतीमत्तेने धाबळावर बसून धावत सुटलेल्या त्या प्रत्येक अधिकाऱ्यांचा काळानेच धडा शिकवलाय. हे मान्य करायला काय हरकत आहे? प्रश्न पुढे किंवा मागे जाण्याचा नाहीच आहे मुली. पण वर्तमानाच्या डोंगर दोरीवरून चाल पाहणं, भूतकाळातील परंपरेची काठी हातात घेणं आवश्यकच आहे. अन्यथा बॅलन्स जातो हे मान्य करायला काय हरकत आहे? फळफुलं झाडांसारखा एजन्सीपणा माणसाला कधीच मिळणार नाही. बाबा, पण पाय मातीचेच असायला काय हरकत आहे? हॅलो, मी अविनाश त्र्यंबक शहाणे. निपाणीकर, मला नकोय तुझं ते कॉन्ट्रॅक्ट. अरे अरे, असं तुमचं मी 1760 कॉन्ट्रॅक्ट बघ. नाही करायची मला असली गांडोगिरी. नको आहे बघ तुझं ते कॉन्ट्रॅक्ट. अरे इतका लेचापेचा झालेला नाही. कमेल मी माझ्या हिमतीवर, मिळवेल मी ऐश्वर्य. मला आता यापुढे स्वच्छ करायचं, सुंदर, निर्मळ, पवित्र करायचं.